नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा पवार, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कोल्हापूर कॅन्सर सेंटर. तर आम्हाला वारंवार असा प्रश्न विचारला जातो की कुठल्या सवयींमुळे कॅन्सर होतो. तर सगळ्यांना माहितीच आहे, अगदी शाळेपासून आपल्याला शिकवलं जातं की तंबाखूचं सेवन हे कॅन्सरला आमंत्रण देतं. तर तंबाखू नक्कीच कॅन्सर कार्सिनोजेनिक गोष्ट आहे, त्याच्यामुळे कॅन्सर होतो. तंबाखूचं सेवन कुठल्याही प्रकारात असू दे, मग ते नुसतं तंबाखू असू दे, गुटखा असू दे, किंवा कुठल्याही प्रकारच्या फ्लेवर्ड सुपारीस ज्याच्यामध्ये तंबाखू असेल किंवा मिश्री लावल्या जात असेल, तर या सगळ्यांमुळे नक्कीच कॅन्सर होतो. त्याचबरोबर स्मोकिंगच्या स्वरूपामध्ये जेव्हा तंबाखूचं सेवन केलं जातं त्याच्यामुळे सुद्धा कॅन्सर होतो. तर मग ते कुठल्याही प्रकारचे सिगरेट असू दे, फिल्टर्ड, डबल फिल्टर्ड, अनफिल्टर्ड, बीडी, हुक्का, हल्ली तर ई सिगरेट, या सगळ्या गोष्टींमुळे कॅन्सर होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर फास्ट फूड, ज्या स्त्रियांमध्ये, मुलांमध्ये, पुरुषांमध्ये हल्ली फास्ट फूड, जंक फूड खायची सवय लागलेली आहे, त्याच्यामुळे शरीरामध्ये फॅट वाढतं, त्याच्यामुळे शरीरामधल्या पोटावरची चरबी वाढते, घेर वाढतो, आणि त्याच्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर व अशा अनेक वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण मिळतं. त्याचबरोबर अल्कोहोल, कुठल्याही प्रकारचं अल्कोहोलचं सेवन आजकाल यंगर जनरेशनमध्ये, मुला मुलींमध्ये समप्रमाणामध्ये अल्कोहोल घेण्याचं प्रमाण आपल्याला वाढताना दिसतंय. तर अल्कोहोल हे डायरेक्टली आणि इनडायरेक्टली अनेक कॅन्सरना कारणीभूत असतं. त्याचबरोबर आजकाल व्यायामाकडे फार दुर्लक्ष केलं जातं आहे. लाईफस्टाईल आपली अशी झालेली आहे की 8 आणि 10 तास आपण एका जागेवर बसून काम करतो, कुठल्याही प्रकारचं आपण व्यायाम करायला वेळ मिळत नाही, किंवा वाकून काम करायची आपल्या सवयी मोडल्या आहेत, त्याच्यामुळे सुद्धा ठराविक प्रकारच्या कॅन्सरना आमंत्रण मिळू शकतं. जे परंपरेने जी चालत आलेल्या गोष्टी होत्या की सकाळी उठायचं, अंगण झाडावं, वाकून कामं करावी, किंवा योग्य ते सकस आहार खावा, किंवा आठवड्यातून एखाद दिवस पोटाला आराम द्यावा, उपवास करून, किंवा बाहेरचं न खाणं, घरच्या घरचं सकस आहार खाणं, व्यसनांपासून दूर राहणं, या ज्या सगळ्या चांगल्या सवयी आपल्याला परंपरेने सांगितल्या गेलेल्या आहेत त्याचं आजकाल आपण अवलंबन नाही करत आहोत, ह्याच्या विरुद्ध आपण वागतोय, त्यामुळे आपल्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. वेगवेगळ्या कॅन्सरसाठी वेगवेगळ्या सवयी कारणीभूत ठरतात. तर आपल्याला ह्या विषयावर कुठला स्पेसिफिक प्रश्न असेल किंवा शंका असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून पाठवा, आणि आम्ही तुमच्या प्रश्नांचं नक्की शंकेचं निरसन करू. धन्यवाद.